शेतीविषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. स्वतःला हवामान तज्ज्ञ म्हणून घेणाऱ्या पंजाबराव डक यांची कथित कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. त्यामुळे डक यांचा हवामान अंदाज पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात अडकलाय. आधीच निसर्गाच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना चुकीच्या हवामान अंदाजामुळे मनस्ताप तर झालाच, परंतु आर्थिक झळ सहन करावी लागल्याची तक्रार शेतकरी करतायत. या कॉल रेकॉर्डिंगमध्ये पंजाब डक काय म्हणतायत, शेतकऱ्यांची नेमकी काय तक्रार आहे तेच पाहूया. या कॉल रेकॉर्डिंगच्या सत्यतेची पुष्टी ॲग्रोवन डिजिटल करत नाही. हॅलो. हां जाधव साहेब आहेत ना? हां बोला बोला. तुमची क्लिप आली माझ्या नावानं. काय हो? हां हां बोला ना बोला ना. क्लिप टाकलेली तुम्ही माझ्या नावानं आली म्हटलं. काय ती? ते स्टेटस ठेवलेले हे ठेवलेले. हे बघा सर, मला 10 लोकांनी सेंड केले ते तुमचे, की बा इकडं गारपीट झाली आहे, द्राक्ष बागांचे नुकसान झाले आणि पंजाबराव डक सर ऐका नाही ऐका. नुकसान झाले कसे मध्ये टाकले माहितीये का? हा बा ऐका ना ऐका ना, यांना मदत करावं म्हणून तुम्ही तुमचं काम करायचं उघडले हे शानपाण्याच्या गोष्टी हे करू नका तुम्ही. नाही नाही ऐका ना तुम्ही ऐका ना ऐका ना म्हणजे ऐका 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 तुम्ही पण शानपाण्याच्या गोष्टी करू नका, मला हे सांगू नका. आमचा नाशिक जिल्हा आहे, इथं गारपीट झाली, तुम्ही स्टेटस ठेवताय आणि तुम्ही काय म्हणायचे? मी ऐका ऐका नाही माझ्या, तुम्ही काय म्हणायचे? मी शेतकऱ्यांच्या काडीचंही नुकसान नाही होऊन धरणार, मग द्या ना आता भरून. ऐका ना, 1000 लोकांचं सगळ्यांना गहू हे सगळे कोटी लोकांनी काढलेत माहितीये का? हा नाही ऐका ना, जे सोंगायला आले तेच काढतील, असे हिरवे गहू काढतील का लोक? नाही नाही, जे झाले ते झाले. नाही नाही, तुम्ही तुमचं काम करा. नाशिक मध्ये नुकसान किती झालं तुम्हाला माहिती का? त्याचा वाला एक नुकसान झालं तर मी कसे ऐका, मला मला मदत करणे मला नाही ऐका ना, आपलं नाक लावून गोष्टी अंजाव नका. नाही नाही, तुमची तुमची कोणची भाषा आहे? कोणची भाषेमध्ये? ऐका ऐका, तुम्ही काय करता सगळं मला माहिती आहे. तुमची तुम्ही बोलेरो घेऊन महाराष्ट्रभर फिरता, तुमच्या बरोबर 4 गुंड आहे गावातले. ऐका, तुमच्याबरोबर 4 गुंडा असतात, दारू दरफडे पितात, कंपन्याकडून पैसे घेतात. ऐका ऐका ऐका, नाही नाही, कंपन्याकडून पैसे घेतात हे सगळं आम्हाला माहिती आहे. कंपन्याकडून पैसे घेतात, 50-50 हजार रुपये घेतात आणि विकले गेलेले, तुम्ही विकले गेलेले अंदाज सांगता बरोबर आहे का? नाही लोकांना इकडं आमचा नाशिक, आमचा नाशिक जिल्हा आहे सर, आमचा नाशिक जिल्हा आहे. इथं आपण आपलं काम करतो, हो हो काम करतो मी. नाही आपण, माझं निस्वार्थ काम चालू, तुमच्यासारख्या कंपन्याकडून पैसे घेऊन नाही काम करत मी. निस्वार्थ काम चालू हो आहे ना, निस्वार्थ काम माझं एकदम. तुमच्यासारखं कंपन्याकडून पैसे घेऊन आणि लुबाडून हे काम नाही चालत मला. हो तुम्ही स्टेटस ठेवले म्हणजे शेतकऱ्यांची तुम्ही, नाही ऐका ऐका, बघितलं मी काय नुकसान झालं, एवढं गारपिटीनं नुकसान झालंय आणि तुम्ही स्टेटस ठेवताय, म्हणजे तुम्हाला आनंद झाला का? तो आनंद झाला नाही, त्या नुकसानीचे लोकांना कळावत याने शासनानं पैसे द्या. कोणाला? नाही नाही, शासनाला सगळं कळतं, सोशल मीडिया आहे त्यांना सगळं, कुठं गारपीट झाली त्यांचे सगळे राहत. तुम्हाला फक्त हे दाखवायचंय. नाही नाही नाही, तुम्ही तर ऐका ना, तुम्ही नांदेड आणि तेलंगणाला गारपीट सांगितली होती, तुम्ही ते काही इकडे गारपीट सांगितली नव्हती बरोबर आहे का? नाही तुम्ही सांगितलं होतं का इकडे महाराष्ट्रात गारपीट होईल असं? तुम्हाला एकदा सांगेल बरं का, तुम्ही आपण आपलं हे करत जा, दुसऱ्याचं उकरायचं काम करत. नाही ना, मी काय करत नाही, मला शेतकऱ्यांनी सांगितलं पंजाबराव. नाही नाही बघा ना, माझे स्क्रीनशॉट आहे लोकांचे, मला माहिती तुमचे बी किती स्क्रीनशॉट. हा आहे ना, आहे ना, आहे ना. अहो पंजाबराव तुम्हाला सांगतो, हे धंदे बंद करा. तुम्ही काय करताय बाबा, निस्वार्थ काम करा आणि हे कंपन्यांना विकले गेले तुम्ही सर सर्व. ऐका हो आहे ना, आहे ना, हे बघा आपण. नाही नाही, मी स्वतः ऐका ना, मी स्वतः नाशिक जिल्ह्यामध्ये निस्वार्थ काम करतो. तुम्ही कंपन्याकडून इथं येऊन 50-50 हजार घेतात, त्या कंपन्या आमच्याकडून ते पैसे काढतात, लक्षात घ्या, त्या कंपन्या आमच्याकडून ते पैसे काढतात. तुम्ही जे करताय ना आता, ज्या सगळ्या गोष्टी या ऐकतो ना, सांगलो तुम्ही आपलं काम करा. उघड माझं नाव घेतलं ना दुसरं, माझं तुमचा इतकं वाईट नाही. म्हणजे मग तुम्ही काय करशाल मला? मी ऐका ना, मी एक शेतकरी माणूस आहे, तुम्ही काय करशाल मला? मी शेतकरी नाही, मी पण हे शेतकरी. तुम्ही हे समजायला काय म्हणलं? हा तेच ना, मग आता तुम्ही मला एवढी धमकी देतात, मी वाईट असं करेल तसं, म्हणजे तुम्हाला काय करायचं नेमकं? म्हणजे मग
तुम्ही कशामुळे माझ्या नावाने कशामुळे क्लिप करायले? नाही नाही नाही, क्लिप का केली माहिती का? की पंजाबराव डक सरांना काय आनंद झाला का बघ? तुम्ही तुम्ही 50-50 स्टेटस ठेवू राहिले तुमच्यावाले कशाचे, की तुम्हाला हे दाखवून द्यायचं की मी सांगितलं होतं गारपीट आणि गारपीट झाली? उद्देश बघितला का तुम्हाला? माझ्या मनाला कळतंय का काय कशामुळे ठेवलेले? हो सगळं समजतं मला, सगळं समजतं, सगळं तुमचे इकडचे लोकांचे व्हिडिओ आणि एकच व्यक्ती ठराविक नाशिक जिल्ह्यातला तो तुम्हाला कॉल करतो, तुम्ही इकडे अंदाज देताय आणि तुम्ही सांगितलं होतं खूप पाऊस होईल नाशिक मध्ये, काय झालं? फक्त आज एका काही गावांना गारपीट झाली, तुरळक हलक्याचा त्याचा परिणाम काय होतो ऐका ना. हो मला माहिती आहे, हो द्या ठेवून, तुम्ही ही धमकीची भाषा करताय हे सगळं मला समजतं. हो हो समजतं ना, समजतं सगळं मला. आपलं दीड दिवस हे करायला शान पाण्याची गोष्टी चालले. ओके ओके ओके, आम्ही नाशिक जिल्हा आहे आमचा, तुमच्यासारखं करडई वगैरे आमच्या कधी पिकत नाही, आमच्याकडे नुकसान होत असते त्या गोष्टीचं माहिती का? तुम्ही जे सांगताय ना, नाही 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 नाही, तुम्ही जे सांगता ना ढगफुटी होणार, हे होणार, ते होणार, आमच्याकडे काय होतं माहिती का? तुम्ही जे सांगितल्यानंतर शेतकरी काय करतो? घाई करतो. आणि व्यापाऱ्याकडे जर त्याला दोनच प्लॉट लागत असेल तर 10 शेतकरी जातात आणि मार्केटवर त्याचा परिणाम होतो सर. आलं का लक्षात त्याचं आला? हो डे ठेवून ठेवतो मी, ठेवायला काय हरकत नाही, पण मी शेतकऱ्यांची बाजू गेलणार आहे एक हवामान अभ्यासाठी. माहिती मला अंधारातून काय धंदे करतात म्हणून. हा काय काय धंदे सांगा बरं, सांगा 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 ना. ए ऐका, तुमच्यासारखं माझं युट्यूब चॅनल नाही त्याचे व्ह्यूज मिळून पैसे करणार. ऐका माझे फक्त नाशिक जिल्हा हवामान अंदाज ग्रुप आहे, मी निस्वार्थ काम करतो, हे माझ्या नाशिक जिल्ह्यातल्या नाशिक ऐका, नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना माहिती. तुम्ही इथं आले, तुम्ही इथं नाशिक मध्ये आले कुठल्या, ऐका नाही नाही, कुठल्या कुठल्या तुम्ही कुठल्या कुठल्या कंपन्याकडून पैसे घेतात पण हे सगळं मला माहिती आहे. तुमची बोलेरो गाडीमध्ये तुम्ही तुमच्या गावातले चार गुंड व्यक्ती येते घेऊन येतात इकडे कार्यक्रम झाला नाही ना, कार्यक्रम झाल्यानंतर हॉटेलो दंगा करतात, दारुडी दरफडे पेतात, हे सगळं आम्हाला माहिती सर, सगळं सगळं माहिती आहे. तुम्ही काय तुमचे काय सगळे व्यवसाय चालू नाही सगळं मला माहिती आहे. कोण कोणत्या कंपनीकडून? अहो सगळं माहिती आहे, नगरच्या ढाब्यावरती ऐका ना, नगरच्या ढाब्यावरती काय वाद झाले सगळं सगळं माहिती मला. आम्ही काय एवढे वेळ थोडे आहे नाशिक करे आम्ही, पण असा तुमचा याचा परिणाम शेतीवर होतो. आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrovan.com ला अवश्य भेट द्या.